जनता कांग्रेस और संविधान के साथ है, अपना वोट किस ओर जा रहा है यह संदेह आना मतलब ही हमारे आजादी पर खतरा महसूस होना है। ऐसी प्रतिक्रिया कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए कहा गया। इसके साथ ही उनके द्वारा बैलेट पेपर से चुनाव लेने की मांग की गई। मी आपल्याला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतो आणि तुम्हाला विसरलं म्हणून आठवण करून देतो की काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेबरोबर आहे आणि संविधानाच्या बरोबर आहे। आपल्या संविधानामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला फार महत्त्व दिलेलं आहे। मला वाटतं की माझा वोट मी ज्या मशीनमध्ये मारतो आहे तो वोट दुसऱ्याला जाते आहे, हा अविश्वास आहे ना, म्हणजेच माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, हे आमच्या संविधानामध्ये आहे। देशातल्या असंख्य लोकांनी, सिव्हिल सोसायटींनी, जंतरमंतरवर असेल, संसदेवर असेल, आंदोलन केले की आता आम्हाला हे मशीन बंद करा आणि बॅलेटनी मतदान करा। का नाही करत सरकार? का केंद्र सरकार घाबरते? जगाच्या पाठीवर अनेक देशांनी, म्हणजे जे प्रगत देश आहेत, आपण ज्याला अमेरिका वगैरे सारख्या देशाची गिनती करतो, जापानसारख्या देशाची गिनती करतो, त्या देशातही बॅलेटवर मतदान होते। मग भारतासारख्या बलाढ्य लोकशाहीच्या देशामध्ये का बॅलेटवर मतदान केलं जात नाही? करा ना दूध का दूध पाणी का पाणी, हिंमत असेल तर। तुम्हाला त्या मशीनच्या मतदानावरून मग ज्या पद्धतीनं फेक मीडियाच्या माध्यमातून बातम्या पसरवणं आणि शेअर्स वाढवणं आणि तुमच्या बगलबच्च्यांना हजारो कोटी रुपये कमवून जनतेच्या घामाचा पैसा लुटवणं, हे वास्तविकता आहे। आणि म्हणून आमचं आजही म्हणणं आहे की सरकारला हिंमत असेल, केंद्र सरकारला, तर निवडणूक आयोगाला त्यांनी सांगावं आणि पुढच्या काळात सगळ्या निवडणुका बॅलेटवर व्हाव्यात। मशीनवरचं खेळ जनतेलाही कळतं आणि सगळ्यांनाच कळतं आणि त्याच्यामुळे बॅलेटवर मतदान व्हावं ही अपेक्षा आमची सगळ्यांची आहे आणि आमची मागणी पण राहणार आहे आणि जनतेबरोबर काँग्रेस पक्ष आहे।